श्री शिवाय नमस्तुभ्यम। नमस्कार, मी अर्चना। माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया रवा मैद्यापासून बनलेले तळणीचे मोदक। चला मग आता आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण आता पारीसाठी पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी मी पाऊणवाटी रवा घेतला आहे आणि तेवढाच मैदा घेतला आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 2 चमच गरम केलेलं तूप घालून घेऊ। आता याला छान आपण मिक्स करून घेऊ आणि यामध्ये थोडं पाणी घालून याचा छान गोळा तयार करून घेऊ। गोळा तयार झाला आहे। आता याला आपण 15 मिनिट झाकून बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊ। इकडे मी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमच तूप घालून घेऊ। तूप गरम झालं आहे। आता यामध्ये मी 1 चमच खसखस घालून घेते। आता याला तुपामध्ये थोडं परतून घेऊ। 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतला आहे, तो घालून घेऊ। आता याला मीडियम गॅसवरती थोडा वेळ परतवून घेऊ। आता यामध्ये मी 1/2 वाटी गुड़ पावडर घालून घेते। गुड विरघळेपर्यंत आपण मीडियम गॅसवरती हे मिश्रण फिरवून घेऊ। गॅसची फ्लेम जास्त राहिली तर आपलं मिश्रण कडक होऊ शकते। गुड वितळून मिश्रण छान एकजीव झालं आहे। आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेते। 2 ते 3 विलायची जाळसर कुटून ती या सारणामध्ये घालून घेऊ। आता यामध्ये थोडंसं जायफळ किसून घेऊ म्हणजे सारणाला छान चव येईल। आता गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आता हे मिश्रण आपण छान गार होऊ देऊ। पारीसाठी पीठ भिजवून ठेवलं होतं ते आता आपण मळून घेऊ। पारीसाठी लागणारं पीठ छान मळून नरम झालं आहे। आता आपण याचे गोळे बनवून घेऊ। गोळे बनवून तयार झाले आहे। आता आपण याची पारी लाटून घेऊ। आता ह्या पारीला मी हाताने एकसारखं करून याच्या कड्या पाडून घेते। आता यामध्ये सारण भरून घेऊ आणि याला व्यवस्थित बंद करून घेऊ म्हणजे आपला मोदक तेलामध्ये फुटणार नाही। मोदकाच्या पारीमध्ये सारण भरताना थोडं जास्तीचंच भरायचं म्हणजे मोदक खाताना आपल्याला मोदकाची चव छान येईल। छान सुबक असा पाकळीचा मोदक तयार झाला आहे।
अशा प्रकारे आपण सर्व मोदक बनवून तयार करून घेऊ। इथे आपले सर्व मोदक बनवून तयार झाले आहे। इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालं आहे। आता आपण मोदक तळून घेऊ। मोदकाला छान आलटून पलटून आपण तळून घेऊ। मोदक छान सर्व बाजूने खुसखुशीत तळून झाले आहे। आता आपण याला काढून घेऊ। बाप्पांना आवडणारे खमंग आणि खुसखुशीत असे हे मोदक तळून तयार झाले आहेत। मी आशा करते की ही रेसिपी तुम्हाला पण आवडली असेल। आवडली असल्यास कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येईल। आणि हो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।